मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आज आपण मशरूम हा पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळणारे फायदे व हा पदार्थ खाण्या अगोदर पाळले जाणारे नियम याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मशरूम्स एक कवक अर्थात फंजाय प्रजाती आहे. मशरूम्सच्या अनेक प्रजातींपैकी काही प्रजातींचा वापर खाद्य सामग्री म्हणून देखील केला जातो. मशरूम्स यांना मराठीत आळंबे व हिंदीमध्ये कुकुरमुत्ता या नावांनी ओळखलं जातं. मशरूम्स विषयी सर्व माहिती व तथ्य देणारा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर जरूर पहा. आणि या व्हिडिओमध्ये आपण मशरूम खाल्ल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे व नियम जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ठराविक भाज्या व फळे हे ठराविक सीझन्समध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असतात. तसंच काहीसं मशरूम्सचं देखील आहे. मशरूम्स हे मुख्यतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात उपलब्ध असतात, कारण या काळात जमिनीत ओलावा अधिक असतो जो त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. पण हल्ली खाद्य सामग्री म्हणून मशरूम्सची मागणी वाढत असल्याने त्यांची लागवड अर्थात मशरूम फार्मिंग देखील केलं जातं, जो स्वतःमध्ये एक मोठा उद्योग आहे. मशरूम्सचा वापर सूप्स, सलाड्स, राईस, व्हेजिटेबल्स अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. मशरूम्सचा वापर खाण्यात केवळ त्याच्या विशिष्ट चवीमुळेच नव्हे तर त्यापासून मिळणाऱ्या आरोग्यदायी फायद्यामुळे देखील केला जातो, कारण मशरूम्समध्ये खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स, फायबर्स असतात. त्याचबरोबर यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, कॉपर, आयर्न, थायमिन, सेलेनियम, कोलिन यासारखी खनिज व विटॅमिन्स देखील पर्याप्त प्रमाणात असतात. तर मित्रांनो, मशरूम खाण्याचे आपल्या शरीराला नक्की कोणकोणते फायदे आहेत हे आता आपण जाणून घेऊया. मशरूम्स हे व्हिटॅमिन डी चे उत्तम व नैसर्गिक स्रोत आहे, ज्यामुळे हे खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते. त्याचबरोबर हाडं मजबूत होण्यास मदत मिळते. मशरूम्स गुड कोलेस्ट्रॉल सुधारून बॅड कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात ठेवू शकतं, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे हार्ट डिसऑर्डर्स अर्थात हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. मशरूम्समध्ये सिलेनियम खूप प्रमाणात असतं, जे आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतं. आणि हे अँटीऑक्सिडंट घटक फ्री रॅडिकल्समुळे शरीराचं नुकसान होण्यापासून बचाव करतं. मशरूम खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मशरूम खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. मशरूममध्ये कॅलरीज अतिशय कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मशरूमचे सेवन थकवा कमी करतं व उत्साही राहण्यास मदत करतं. मशरूम्समध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे हे खाल्ल्याने शरीराला बॅक्टेरियल इन्फेक्शन्सपासून लढण्यास सहाय्यता मिळते. मित्रांनो, मशरूम्समध्ये पोटॅशियम असतं, जे ब्लड प्रेशर लेवल कमी करण्यास सहाय्यता करतं व रक्ताशी निगडीत समस्या दूर ठेवतं. मशरूम्समध्ये सामान्य मात्रामध्ये कॅल्शियम उपलब्ध असतं, जे हाडांना व दातांना मजबूत करण्यास मदत करतं. मशरूम्समध्ये फायबर्स असल्याने याचं सेवन केल्याने बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
त्याचबरोबर यात फायबर्स असल्याने पोट देखील साफ राहतं. त्वचे संबंधित समस्या जसं की सुरकुत्या पडणे इत्यादी असतील तर मशरूमचं सेवन करावं, कारण याने त्वचा हेल्दी होण्यास मदत मिळते. मशरूम्समध्ये व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन B3 असल्याने हे खाल्ल्याने मेटाबॉलिझम ठीक राहतं. मशरूम्स केसांच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी देखील फायद्याचे ठरतात. मधुमेह अर्थात डायबिटीज असलेल्या लोकांसाठी मशरूम हा उत्तम आहार मानला जातो, कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर्स असतात व साखर नसते. तसंच मशरूम्स शरीरात इन्सुलिन निर्माण करण्यास मदत करतात. मित्रांनो, मशरूम्स हे व्हिटॅमिन डी याचे नॅचरल सोर्स असल्याने मशरूम पावडर याचं सेवन देखील केलं जातं, ज्यांनी शरीरात व्हिटॅमिन डी ची वाढ होते. मशरूम्समध्ये खूप प्रमाणात व अनेक पोषक तत्वे असल्याने यांच्या काही खास खाण्यायोग्य प्रजातींच्या एक्स्ट्रॅक्टचा वापर सप्लिमेंट्स म्हणून देखील केला जातो. अशा तऱ्हेने मशरूम खाण्याचे आपल्या शरीराला प्रचंड फायदे आहेत आणि म्हणूनच नियमित यांचं सेवन करणं गरजेचं आहे. पण मशरूम खाण्या अगोदर त्यांच्याशी संबंधित काही नियम जाणून घेणं देखील आवश्यक आहे. ते म्हणजे मशरूम खाण्याचे फायदे त्यांची गुणवत्ता व प्रजाती यांवर अवलंबून असतं. काही जंगली मशरूम्स देखील असतात ज्याचा प्रभाव विषारी असतो आणि म्हणूनच नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या मशरूमचे सेवन करीत असल्यास त्यांच्या जातीविषयी योग्य माहिती मिळवून मगच खावे. ताजे मशरूम खावे. फंगस लागलेल्या मशरूमचं सेवन करू नये, कारण हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. काही लोकांना मशरूम्सची ॲलर्जी होऊ शकते आणि म्हणूनच मशरूम खाल्ल्यावर त्रास होत असल्यास त्याचं सेवन बंद करावं. मशरूम्स नेहमी शिजवूनच खावे. कच्चे मशरूम खाणं टाळावं. मित्रांनो, मशरूम खाण्याचे हे नियम जरूर पाळावे, नाहीतर मशरूम खाल्ल्याने आपल्या शरीराला नुकसान देखील होऊ शकतं. तर मित्रांनो, हे होते मशरूम खाण्याचे फायदे व नियम. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.